तर कल्पवृक्ष तर तुम्ही आहात. साक्षीचा खरा चेहरा कोर्टा समोर यावा ही माझी इच्छा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत. तुम्ही बघितलत ना मधुबाऊंच्या डोळ्यात किती दिवसांनी पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसला. याचा श्रेय फक्त माझा नाही आहे, तुमचं चैतन्यच आहे. तुम्ही जर हेल्प केली नसती ना तर हे काही घडलं नसतं. पण सर, तुम्ही कोर्टामध्ये ऐन वेळेला महत्वाचे पुरावे सादर केले. तो साक्षीचा व्हिडिओ शिवानीच्या घरातला, तो तुम्हाला कसा मिळाला आणि कधी? आम्हाला तुम्ही त्या व्हिडिओ बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. कारण तो बॉम्ब लास्ट मोमेंटच फोडायचा होता. तुम्हाला आठवतं, तुम्ही मला म्हणाला होता की शिवानीला घेऊन तुम्ही स्टडीमध्ये जाऊन बसा, ती तिथे अभ्यास करत बसली तर कोणालाही डाऊट येणार नाही. जेव्हा मी स्टडीमध्ये जाऊन बसलो तेव्हा ये तू इथेच बस आणि काही टेन्शन घेऊ नकोस. ओके, रिलॅक्स, शांत. एक काम कर, हे पुस्तक वाचत बस. म्हणजे जर चुकून कोणी आलं, कोणी पाहिलं तर त्यांना वाटेल तू अभ्यास करतेस. बसतो. तू उभी काय बस ये इथे. शिवानी खाली का बसलीस तू? बरं बस ना. नाही सर, इथेच ठीक आहे. ओके, उद्याच्या हिअरिंग मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे. शिवानीनं जरी स्टेटमेंट दिलं की साक्षीने तिला खोटं बोलण्यासाठी पैसे दिले, तरी ते प्रूफ कसं होणार? आणि प्रूफ शिवाय साक्षी निष्ठून जाईल, सगळी मेहनत वेस्ट होईल. शिवानी बरं मला सांग, साक्षी शिखरे तुमच्या घरी आली होती पैसे द्यायला, त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही म्हणजे जनरली या गोष्टींचा पुरावा नसतोच, पण तरीही विचारतो मी एकदा. आहे सर, माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. कुठला? एक मिनिट. ती घरी आली होती तेव्हाच आम्ही हा व्हिडिओ काढून ठेवला होता. साक्षीवर फारसा विश्वास ठेवायचा नाही हा मामांचा अनुभव होता, म्हणून आम्ही आमची बाजू आधीच सुरक्षित करून ठेवली. साक्षी शिखरे आता सुटूच शकत नाही. म्हणजे तुम्ही, चैतन्य सर आणि शिवानी मिळून ही खेळी खेळणार? साक्षीला निसटण्यासाठी कुठलीही पळवाट मिळू शकते हे तुम्हाला आधीच कळलं होतं आणि म्हणून तुम्ही ती पळवाटच सिमेंटने बंद केली. कमाल आहे तुमची. कारण साक्षी अडकल्याशिवाय मधुबा सुटणार नाही. पण सर, कोर्टामध्ये जेव्हा चैतन्य सरांनी तुम्हाला उलटा प्रश्न विचारला ना, तेव्हा मी आणि कुसुमताई खूप घाबरलो होतो. म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की चैतन्य सर असं का विचारतायत, त्यांना साक्षी काही ब्लॅकमेल तर करत नाहीये ना, की ते आपल्या समोर काही नाटक तर करत नाहीये ना. असे अचानक खूप सारे प्रश्न यायला लागले डोक्यात, खूप घाबरलो आम्ही. पण तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं तर आम्ही निदान घाबरलो नसतो ना. म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. तुमची भीती तुमच्या आणि कुसुमताईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि तुमची हीच भीती ना साक्षीने सुद्धा ऑब्झर्व केली होती आणि तिचा विश्वास बसला असेल की चैतन्य तिच्या बाजूनेच आहे आणि तुम्हाला टफ फाईट देत आणि तिला सतत हे वाटत राहिला पाहिजे की चैतन्य तिच्या टीम मध्येच आहे आणि हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या केस साठी ते मला तुम्हाला सांगायला नको. हे सगळं फक्त तुम्हालाच सुचू शकत. उगाच नाही सगळे म्हणत तुझा नवरा, उगाच नाही सगळे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदारांचं कौतुक करत. सर खरंच आज तुम्ही खूप खूप मोठं यश मिळवलंय. थँक्यू. मला खरं यश तेव्हाच मिळेल मिसेस साईन जेव्हा मी मधुबावांना सोडवेन आणि मग तुम्हाला प्रपोज करेन.